सब प्रकार से कृत्य करत असेल तो मला असं वाटतं की ही घटना ही अत्यंत निषेधार्ह आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीची मागणी समाजाकडून होते हा संपूर्ण महाराष्ट्र अधिकाऱ्याने अशा प्रकारची जर शिवीगाळाची भाषा केली असेल तर त्या अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे ही मागणी मला असं वाटतं धनगर समाजाने करणं हे अत्यंत राष्ट्र आणि सरकारने या विषयावर तात्काळ दखल घेतली पाहिजे. मित्रहो या ठिकाणी आपण खाली डोक वरती पाय ब्रह्मदेवाचा मानस पुत्र सोम ऋषी नावाचा मुलगा होता तो रस्त्याने जात असताना गंगेच्या काठावर आला. एक फार मोठा असा पिलं होती तर त्या ठिकाणी एक मदत मोडायला लागला. त्या माजलेल्या हत्तीने त्या वडाचं झाड मोडण्याचा प्रयत्न केला पण त्या झाडावर असणारे कंस नावा ब्रह्मदेवाचा मानस पुत्र सोम ऋषी नावाचा मुलगा होता तो रस्त्याने जात असताना गंगेच्या काठावर आला. एक फार मोठा असा पिलं होती तर त्या ठिकाणी एक मदत मोडायला लागला. त्या माजलेल्या हत्तीने त्या वडाचं झाड मोडण्याचा प्रयत्न केला पण त्या झाडावर असणारे कंस नावा हा बाबा रोल तालुका परतूर जिल्हा जालना येथे एका एपीआयने धनगर समाजाविषयी आणि धनगर समाजातील काही नेत्यांच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलेला व्हिडिओ आज सोशल मीडियावरती बघायला मिळतोय आणि त्यामुळे संपूर्ण धनगर समाजाच्या भावना या दुखावल्या गेलेल्या आहेत. आज महाराष्ट्रभरामध्ये धनगर समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि जोपर्यंत हे एपीआय नागवे यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी धनगर समाजाने घेतलेली आहे. त्यामुळे माझी राज्य सरकारला या ठिकाणी गृहमंत्र्यांना विनंती असेल की तात्काळ या एपीआयला आपण बरतर्फ करा आणि त्याची चौकशी आपण त्या ठिकाणी लावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि जर समजा सरकारने तात्काळ पावलं या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये उचलली नाही येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा विषय उचलला जाईल आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये या धनगर समाजावरती अत्याचार करणाऱ्या या एपीआय नागवेच्या विरोधामध्ये आंदोलन करून त्या ठिकाणी अधिवेशन बंद पाडू अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. मला असं वाटतं की सरकार या गोष्टीची तात्काळ गांभीर्याने दखल घेईल आणि सदर अधिकाऱ्याला तात्काळ त्या ठिकाणी बरतर्फ करेल असा माझा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. बदनामीची जर काही या सरकारला चिंता असेल या सरकारनं तातडीनं या शिवाजी नागवेवर बरतर्फची कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रभर सकल धनगर समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील सर्व सकल धनगर समाज एकत्रित येऊन धरणे आंदोलन करीत आहे.